चलो गुड इवनिंग एवरीवन. टुडे इज 17th ऑफ एप्रिल, करेक्ट? एंड वी हैव ऑलरेडी स्टार्टेड ऑफ विद द इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक डेरिवेटिव्स, बरोबर? दोन सेशन आपण याचे ऑलरेडी कव्हर केलेले, राईट? आणि पूर्ण डेरिवेटिव लवकरात लवकर नवीन मुलांनी समजून घ्यायचा प्रयत्न करा, करेक्ट? हे सर्व फॉर्म्युले जेवढ्या लवकर आपण ग्रास्प करू तेवढ्या लवकर आपल्याला डेरिवेटिव्ह वरती कमांड येईल, बरोबर? जसा गाडी चालवताना एबीसी लागतं आपल्याला. एबीसी म्हणजे काय? ऍक्सिलरेटरचं नॉलेज पाहिजे, ब्रेकचं नॉलेज पाहिजे आणि क्लचचं पण नॉलेज पाहिजे, बरोबर ना? तर आपल्याला गाडी चालवता येते. ऍक्सिलरेटर माहित नाही काय काय गाडी पळणार का तुमची गाडी, बरोबर? नुसती पळते पण ब्रेक मारावं पण लागणार आहे ना, इस्पेशली मुलींसाठी ब्रेक मारावा लागतो, हो की नाही? मग सगळ्या गोष्टी माहीत असतील तर आपण चांगल्या पद्धतीने गाडी सॉल्व्ह करू शकतो ना, म्हणजे गाडी चालवू शकतो ना, करेक्ट? मग तसंच आपल्याला या केसमध्ये सर्व फॉर्म्युले माहीत असणे एक्सपेक्टेड आहे, तर आपण इझिली न्यूमेरिकल सॉल्व्ह करू शकतो, बरोबर? आता बघा, हा क्वेश्चन कधी विचारलाय? ऑक्टोबर 2014 साली बोर्ड मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे, राईट? मग आता या क्वेश्चनला कसं सोडवायचं सगळ्यांनी लक्ष द्या. एकदम सिम्पल आहे, जर तुम्ही केअरफुली ऑब्झर्व केलं. आता यांनी नोट्स मध्ये वेगळी मेथड वापरली, आपण कॉमन सेन्सने या क्वेश्चनला सोडवायचं, बरोबर? आता तो कॉमन सेन्स काय बघा, मी काय करतोय आन्सर. सगळ्यात पहिली स्टेप काय असते आपली? कन्सिडर द गिव्हन क्वेश्चन. काय दिले आपल्याला? वाय इज इक्वल्स टू साइन इनवर्स ऑफ 3x प्लस काय दिले आपल्याला? सेक इनवर्स ऑफ 1/3x, बरोबर? आता इथं मी एक ट्रिग्नोमेट्रीची आयडेंटिटी वापरतो. कुठली आयडेंटिटी बघा, बघा मी काय करतो या केसमध्ये. मी असं लिहितो इथं नोट, काय माहिती आपल्याला? सेक इनवर्स ऑफ 1/x, बरोबर? सेक इनवर्स 1/x म्हणजे आपलं इनवर्स ट्रिग्नोमेट्री मध्ये काय असतं रे? कॉस इनवर्स एक्स असतं. आपण पहिल्याच दिवशी हे फॉर्म्युला लिहिली होती. नॉर्मल ट्रिग्नोमेट्री मध्ये काय असतं की 1/sec(x) म्हणजे कॉस एक्स, रेसिप्रोकल, आठवते का रिलेशन, हो की नाही? 1/cos(x) म्हणजे सेक एक्स आणि 1/sec(x) म्हणजे काय असतं? कॉस एक्स, बरोबर? पण इनवर्स ट्रिग्नोमेट्री मध्ये काय होतं सृष्टी? सेक इनवर्स ऑफ 1/x म्हणजे काय? तर ते कॉस इनवर्स ऑफ एक्स. मला काय म्हणायचं कळते? बर, मग आता जर हा कॉन्सेप्ट मी इथं वापरला, राईट, तर मला काय मिळेल बघा, चेक करा. कॅन आय राईट दिस ऍज देअर फोर वी कॅन राईट, व्हॉट कॅन वी राईट बघा बरं, y इज इक्वल्स टू साइन इनवर्स ऑफ 3x प्लस, आता या सेक इनवर्स ऑफ 3x ऐवजी आपण काय लिहू शकतो? कॉस इनवर्स ऑफ 3x, म्हणजे इथला 1/x ज्यावेळी तो कॉस बरोबर गेला त्यावेळी तो x मध्ये कन्वर्ट झाला, बरोबर ना? हो की नाही राज, बरोबर? सो इथे काय मिळालं मला? दिस इज कॉस इनवर्स ऑफ 3x, बरोबर? इथपर्यंत त्यांनी नोट्स मध्ये काय केलं होतं? साइन इनवर्स ऑफ f(x) चा फॉर्म्युला वापरला, बरोबर? इथं त्यांनी काय केलं? याला कॉस इनवर्स 3x मध्ये केलं, बरोबर? म्हणजे थोडक्यात अशी टर्म आणली आणि त्यांनी काय केलं? साइन इनवर्स f(x) चा फॉर्म्युला प्लस कॉस इनवर्स f(x) चा फॉर्म्युला वापरला. बट तसं करायची गरज नाही का? कारण आपल्याला अजून एक आयडेंटिटी माहिती. कोणती आयडेंटिटी माहिती बघा बरं, आठवायचा प्रयत्न करा. मी पुन्हा इथे लिहितोय नोट. काय नोट आहे की बघा, आपल्याला असं माहितीये की ज्यावेळी मी साइन इनवर्स एक्स आणि कॉस इनवर्स एक्स मी ऍड करतो, मला आन्सर किती मिळतं रे? π/2. साइन इनवर्स आणि कॉस इनवर्स ऍड केलं तर आन्सर π/2, टॅन इनवर्स आणि कॉट इनवर्स ऍड केलं तर आन्सर π/2. हे नोटबुक मध्ये लिहिलंय आपण. सेक इनवर्स एक्स आणि कॉट इनवर्स एक्स ऍड केलं तरी π/2. मग आता इथे चेक करा, सेक इनवर्स आणि कोसेक इनवर्स, हो सरांचं चुकलं, बरोबर? तर या केस मध्ये किती आलं? साइन इनवर्स 3x प्लस कॉस इनवर्स 3x, म्हणजे बघा बरं, इथं जर x असेल, तीच टर्म जर इथं असेल तर आन्सर किती असतं रे? π/2 असतं. बघा बरं, इथं पण 3x आहे आणि इथं पण 3x आहे, म्हणजे या पूर्ण टर्मचा आन्सर काय आलं रे? π/2. सो कॅन आय राईट दिस ऍज, बघा कसं लिहू शकतो आपण? देअरफोर वी गेट काय मिळेल आपल्याला? y इज इक्वल टू, याचा पूर्ण आन्सर किती आलं रे? π/2, बरोबर? मग आता मी याला डिफरेन्शिएट करणार. देअरफोर काय करूयात आपण? डिफरेन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग वाय चा डेरिव्हेटिव्ह किती आला? dy/dx इज इक्वल्स टू π/2, म्हणजे कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह किती असतो रे? 0. याला मी बॉक्स करणार अँड दिस इज व्हॉट इज माय रिक्वायर्ड सोल्युशन. आता मला सांगा, हा क्वेश्चन बोर्ड मध्ये आला होता आणि जर आपल्याला हे बेसिक जर माहीत असेल तर किती इझी वेने याला सॉल्व्ह झालेले. मग आता विचार करा, अशी पण काही मुलं असतील ना ज्यांना हा पण क्वेश्चन जमणार नसेल. मला काय म्हणायचं कळतंय का? हो की नाही? पण हे कधी येतं? ज्यावेळी आपल्याला सर्व फॉर्म्युले माहीत असतील त्यावेळी. सिम्पल आहे का क्वेश्चन?
मी काय केलं पुन्हा एकदा सांगतो, जो सेक इन्व्हर्स होता त्याला आयडेंटिटी वापरून कॉस्ट मध्ये कन्व्हर्ट करा, म्हणजे सेक इन्व्हर्स 1/3x काय झालं आपलं, कॉस्ट इन्व्हर्स 3x मध्ये कन्व्हर्ट झालं. पुन्हा एक आयडेंटिटी काय, नॉर्मल मुलगा काय करेल किंवा मुलगी काय करेल की साइन इन्व्हर्स f(x) चा फॉर्म्युला टाकेल प्लस कॉस्ट इन्व्हर्स f(x) चा फॉर्म्युला टाकेल, बरोबर. आता साइन इन्व्हर्स इथं पण f(x) तोच आहे, इथं पण तोच आहे, मग साइन इन्व्हर्स आन्सर पॉझिटिव्ह येईल, बरोबर, आणि कॉस्ट इन्व्हर्स आन्सर निगेटिव्ह येईल. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सबट्रॅक्ट होतील, आन्सर झिरो येऊन जाणार. मला काय म्हणायचं कळालं का नक्की? पण त्याच्यापेक्षा आपल्याला आयडेंटिटी माहिती काय की साइन इन्व्हर्स एक्स प्लस कॉस इन्व्हर्स एक्स आन्सर किती असतं, पाय बाय टू, म्हणून वाय ची व्हॅल्यू पाय बाय टू, म्हणजे डेरिव्हेटिव्ह घेतला झिरो. क्लिअर, सिम्पल, ओके. चलो नाउ लेट्स प्रोसीड टुवर्ड्स नेक्स्ट क्वेश्चन. काय दिलंय क्वेश्चन बघा आता. येस, आता हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. इथं प्रॉपर आधीचे ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले माहित असणे एक्सपेक्टेड. आता जर मी नॉर्मल या पद्धतीने सॉल्व करायला गेलो तर काय करायला लागेल मला, कॉस इन्व्हर्स ऑफ f(x) म्हणजे ही पूर्ण टर्म जी असेल ना, ही पूर्ण टर्म माझी f(x) आहे, बरोबर, हो की नाही. माझा विचार करा, कॉस इन्व्हर्स f(x) इथे f(x) म्हणजे आपली टर्म झाली, माझा फॉर्म्युला काय आहे, 1/√(1−f(x)² इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f(x), म्हणजे किती मोठं होऊन जाईल, बरोबर. पण त्यापेक्षा जरा विचार करायचा, इथं आपल्याला असं काही वापरता येईल का रे की इथं बाहेर कॉस इन्व्हर्स आहे तर आतमध्ये कॉस असं मला आणता येईल का रे? बाहेर कॉस इन्व्हर्स आहे ना, मी काय सांगतो, कॉस इन्व्हर्स जर बाहेर असेल तर आतमध्ये कॉस आलं पाहिजे, म्हणजे कॉस इन्व्हर्स आणि कॉस कॅन्सल होऊन जातं, बरोबर. आता मी काय करते बघा, आन्सर कन्सिडर, काय करूयात आपण, वाय इज इक्वल टू कॉस इन्व्हर्स ऑफ 2x√(1−x²), बरोबर, ओके नाही. आता या केस मध्ये केअरफुली ऑब्झर्व करा, आपल्याकडे फॉर्म्युला कुठला आहे, जर मला आतमध्ये कॉस आणायचा असेल तर कॉस 2θ चा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे का, कॉस 2θ जाऊ दे, साईन 2θ बघा बरं, सगळ्यांनी तिकडे बघा, चेक करा, साईन 2θ म्हणजे 9 नंबरचा फॉर्म्युला दिसतोय का सगळ्यांना, 9 नंबरचा फॉर्म्युला काय येतो, 2 times sin θ × cos θ, बरोबर, त्यातला 2 times आपल्याकडे आहे, मग या एक्सला मी काय करतो, साईन थिटा अज्युम करतो, बरोबर. मी आज जी पीडीएफ ग्रुप वरती पाठवली ना, त्यामध्ये मी इम्पॉर्टंट सबस्टिट्यूशन नावाची एक पीडीएफ टाकली बघा, एक पेज टाकले इम्पॉर्टंट सबस्टिट्यूशन, ओके, मी लगेच दाखवून पण देतो, सॉरी. इम्पॉर्टंट सबस्टिट्यूशन जिथे जिथे मला अशा दिसेल ना 1−x² तरी आपण काय करतोय, त्याला एक्स एक्स म्हणजे साईन थिटा ठेवायचं किंवा एक्स म्हणजे कॉस थिटा ठेवायचं, बरोबर आहे का नाही. आपल्याकडे 1−x² टर्म आहे ना या क्वेश्चन मध्ये, बरोबर का नाही. पण ते जास्त काही कन्फ्युजन करायची गरज नाहीये, मी सिम्पल ठेवतो याला, कसं बघा चेक करा, तुम्हाला हा फॉर्म्युला माहिती आहे ऑलरेडी. मी काय करतोय फक्त बघा, लेट, ओके, लेट x इज इक्वल्स टू साईन थिटा, मी हे सबस्टिट्यूशन केलं. सबस्टिट्यूशन का केलं, कारण मला प्रॉब्लेम लिनियर नको, मला सिम्पल वेनी याला सोडवायचे. जर मी x ला साईन थिटा ठेवलं तर काय मिळेल बघा आपल्याला, देअर फोर व्हॉट वी आर गेटिंग, व्हॉट इज माय व्हॅल्यू फॉर y नाव, y इज इक्वल्स टू कॉस इन, इथे लिहूयात आपण, वी गेट काय मिळेल, कॉस इनवर्स ऑफ 2 times x च्या ठिकाणी काय लिहिणार मी, साईन थिटा इंटू √(1−x²), म्हणजे काय रे, साइन स्क्वेअर थीटा. डू यू ऑल अग्री विथ मी, येस ऑर नो? मी काय केलं फक्त एक्सच्या ठिकाणी साइन थीटा सबस्टिट्यूट केलं, बरोबर. मग आता काय मिळालं बघा चेक करा, दिस कॅन बी सिम्प्लिफाइड एज वाय इज इक्वल्स टू कॉस इनवर्स ऑफ 2 times साइन थीटा इंटू स्क्वेअर रूट मध्ये 1−sin² थीटा म्हणजे काय असतं रे, कॉस स्क्वेअर थीटा असतं, बरोबर का नाही. आता मला सांगा, एखादी टर्म स्क्वेअर सकट स्क्वेअर रूट मध्ये आहे म्हणजे काय होतं, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन जातो, म्हणजे मला काय मिळणार बघा, वाय इज इक्वल्स टू इट इज कॉस इनवर्स ऑफ 2 times काय मिळालं मला इथं, साईन थिटा इंटू याचा आन्सर काय मिळालं रे, कॉस थिटा, बरोबर. आता 9 नंबरचा फॉर्म्युला जो मी बोलो होतो, 2 times साईन थिटा इंटू कॉस थिटा, हे कुणाचा आन्सर आहे रे, साईन 2θचा आन्सर आहे, बरोबर का नाही. म्हणजे मला काय मिळालं बघा, वाय इज इक्वल्स टू कॉस इनवर्स ऑफ, याच्या ऐवजी काय लिहिणार रे मी, साईन 2θ, बरोबर. आता मला सांगा की बाहेर कॉस इन्व्हर्स आहे आणि आतमध्ये साईन आहे, चालतं का ते असं,
नाही. आपल्याला काय पाहिजे इथं पण काय पाहिजे प्रोसेस पाहिजे. मग आपण आयडेंटिटी वापरायची हे पण आपण सॉल्व्ह केले. कसं सॉल्व्ह करायचं बघा बरं आठवायचा प्रयत्न करा. हाऊ विल आय राईट काय आले आपल्याकडे वाय इज इक्वल्स टू कॉस इनवर्स ऑफ काय आले ते साईन टू थीटा आले बरोबर का नाही. तर मी याला असं लिहू शकतो का बघा वाय इज इक्वल्स टू कॉस इनवर्स ऑफ याला काय लिहितो आपण कॉस 90 मायनस थीटा. आठवते का रे आठवते का नाही. आपण हे नोटबुक मध्ये केलेलं आहे. तुम्ही नोटबुक ओपन करा सगळं दिसेल तुम्हाला. फक्त थीटाच्या ऐवजी आपल्याकडे इथे किती आहे 2 थीटा. मग आता चेक करा इथं कॉस इनवर्स आला इथे कॉस आला झाला कॅन्सल. म्हणजे राहिलं काय माझ्याकडे बघा वाय इज इक्वल्स टू पाय बाय 2 मायनस 2 थीटा. ओके आता आपण डिफरन्शिएट करू शकतो का रे बरोबर का नाही. आता चेक करा की आपल्याला जो थीटा आहे तो थीटा आपण अजून केला होता. काय रे थीटा म्हणजे किती थीटा म्हणजे आपला एक्स म्हणजे साईन थीटा आहे ना. आपल्याला कुणाच आन्सर पाहिजे इथं थीटाच आन्सर पाहिजे. म्हणजे मी काय करू शकतो बघा कॅन आय राईट दिस ऍज वाय इज इक्वल्स टू बघा ऍज एक्स म्हणजे काय होता आपला साईन थीटा बरोबर. म्हणजे थीटाचा जर आन्सर मी काढलं ते काय येईल रे हा साईन या साईडला जाईल बरोबर. म्हणजे काय मिळालं मला साईन इनवर्स ऑफ एक्स. का कारण आपल्याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स सांगितले. आपल्याला थीटा नको आन्सर मिळेल आपल्याला एक्स पाहिजे आन्सर मिळेल बरोबर का नाही. म्हणजे मी काय केलं हा पाय बाय 2 असाच राहिला मायनस हा 2 असाच राहिला आणि या थीटाच्या ऐवजी काय लिहिणार आहे मी आता आय विल राईट दिस ऍज साईन इनवर्स ऑफ एक्स. हा वायच आहे अजून मी डिफरन्शिएट केले का नाही. आता डिफरन्शिएट करूया. म्हणजे जो गिव्हन क्वेश्चन होता ना कॉस इनवर्स या लँग्वेज मधला म्हणजे गिव्हन क्वेश्चन बघा बरं कसा होता मोठा होता कॉस इनवर्स 2 ब्ला 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 बरोबर. त्याला आपण कन्वर्ट केलं काय एकदम सिम्पल टर्म चला मग आता डिफरन्शिएट करूया. मग काय मिळेल बघा देअरफोर डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स राईट. सो या वायचा डेरिव्हेटिव्ह किती आला रे डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू पाय बाय 2 चा डेरिव्हेटिव्ह किती आला रे 0 मायनस साईन विल रिमेन ऍज इट इज. आता या दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन आहे सो 2 ला मी कसंच ठेवणार बरोबर. आणि साईन इनवर्स एक्स चा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहिती का रे रिती काय असतो साईन इनवर्स एक्स चा डेरिव्हेटिव्ह. हा बोल ना ओहो चुकला ना 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअर मायनस 1 हे सेक इनवर्स आणि कोसेक इनवर्स ला आहे बरोबर का नाही. म्हणजे माझा फायनल आन्सर किती झालं बघा डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू हा 0 माहीत आहे 2 into 1 म्हणजे किती आला -2/√(1 − x²). मी याला बॉक्स करणार आणि हे झालं माझं रिक्वायर्ड सॉल्युशन. हे सर्वांना कळालं का रे नक्की. म्हणजे हा प्रॉब्लेम मी सबस्टिट्यूशन मेथडने सोडवला. मी पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो काय केलं. लक्षात घ्या जर याला नॉर्मल मेथडने सोडवायचं गेलो आपण बरोबर तर काय होईल कॉस इनवर्स ऑफ f(x) चा फॉर्म्युला वापरावा लागेल. आणि f(x) खूप मोठा आहे. जर f(x) खूप मोठा असेल अशा टाईपला सबस्टिट्यूशन मेथड काम करतं. मग बघायचं की इथे कुठला फॉर्म्युला बसतोय का हो की नाही. मग मी काय केलं जर बाहेर कॉस इनवर्स आहे तर मला आतमध्ये कॉस किंवा साईन पाहिजे. साईनला आपण कॉस मध्ये करून कन्वर्ट करू शकतो ना. मी काय केलं या एक्सला साईन थीटा सबस्टिट्यूट केलं म्हणजे काय मिळालं 2 times x ठिकाणी लिहिलं साईन थीटा √(1 − sin²θ) बरोबर. मग काय मिळालं कॉस इनवर्स 2 times sin θ आणि 1 − sin² म्हणजे काय असतं कॉस स्क्वेअर. जे रूटच्या बाहेर आल्यास किती आलं फक्त कॉस थीटा. आणि 2 times sin θ × cos θ हा कुणाचा फॉर्म्युला असतो sin²θ. म्हणजे कॉस इनवर्स बरोबर आतमध्ये आलं साईन विच इज गुड थिंग. मग त्या साईनला मी काय केलं आता पुन्हा काय केलं रे कॉस मध्ये कन्वर्ट केलं कसं कॉस 90 − θ. मी त्या दिवशी अलर्ट अँगलचं लेक्चर सांगितलं त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की साईन थिटाला आपण काय लिहू शकतो कॉस 90 − θ. थिटा किती आपल्याकडे इथं 2 θ. थिटा म्हणजे या केसमध्ये आपल्याकडे 2 θ आहे. हे सर्वांना कळते ना नक्की शुअर ना. आम्ही एकटा बडबडतोय नाही ना चेतक नक्की. बघा मग काय झालं कॉस इनवर्स आणि कॉस झाला कॅन्सल. सो राहिलं काय पाय बाय 2 − 2 θ. मग आता आपण काय केलं होतं इथं थीटा आलाय आपल्याला थीटा नकोय आपल्याला काय पाहिजे एक्स पाहिजे. मग जर माझा एक्स हा साईन थीटा होता तर थीटा काय आला साईन इनवर्स एक्स. म्हणजे या थीटाच्या ऐवजी मी किती लिहिलं रे साईन इनवर्स एक्स लिहिलं. आता पाय बाय 2 म्हणजे 90 हा कॉन्स्टंट आहे कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह आला 0 मायनस साईन विल रिमेन ऍज इट इज हा 2 पण असाच राहिला. आणि फक्त मी काय केलं या साईन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढला जो किती आला 1/√(1 − x²). हा 0 असला काय नसला काय फरक नाही पडला. -2 × 1 = -2/√(1 − x²).
कधी विचारलेला क्वेश्चन होता हा बोर्ड मध्ये? हा क्वेश्चन विचारला होता मार्च 2016 साली. येस राज. कुठं? नाही नाही नाही, सेम आन्सर येणार. आता राजचं काय म्हणणे, व्हेरी गुड क्वेश्चन. क्वेश्चन कसा असा आहे की समजा आपण एक्स्ट्रा ठिकाणी कॉस थीटा टाकलं तर काय फरक पडेल, बरोबर? आता विचार करा, जर एक्स्ट्रा ठिकाणी कॉस थीटा टाकलं तर पहिली टर्म काय येणार माझी? कॉस थीटा येणार. आणि इथं काय येणार? 1 - cos² θ म्हणजे काय येणार आहे? sin² θ. sin² θ बाहेर आता म्हणजे काय आलं? sin θ झालं. म्हणजे थोडक्यात मी इथेच पोहोचलो पुन्हा. 2 times sin θ into cos θ, बरोबर आहे का? मला काय म्हणायचं, जर नसेल कळलं तर मी पुन्हा सांगतो. बघा काय करायचं, जसं राज म्हणला, काय केलं आपल्याला क्वेश्चन काय दिलाय, वाय इज कॉस इनवर्स ऑफ 2 times x into √(1 − x²). हा क्वेश्चन आहे आपला, बरोबर. उलट ते सोपं झालं आपल्याला, जर कॉस थीटा टाकलं तर सोपं झालं उलट. कसं काय चेक करा, पुट. मी काय करतोय, एक्स इज इक्वल्स टू कॉस थीटा सबस्टिट्यूशन केलं, मग काय मिळालं, वाय इज इक्वल्स टू कॉस इनवर्स ऑफ 2 times cos θ into √(1 − cos²θ), बरोबर आहे का? म्हणजे काय मिळालं, दिस इज कॉस इनवर्स ऑफ 2 times cos θ. 1 − cos² म्हणजे काय झालं? sin² रूटच्या बाहेर आलं म्हणजे काय आलं? sin θ, बरोबर का नाही? म्हणजे या केस मध्ये काय मिळालं, दिस इज कॉस इनवर्स ऑफ, अल्टिमेटली काय मिळालं, तेच मिळालं ना, 2 times sin θ into cos θ. ओके नाही? आणि हा फॉर्म्युला पुन्हा कोणाचा फॉर्म्युला आहे? sin²θ फॉर्म्युला, म्हणजे फिरून भोपळे जाऊ का. इन शॉर्ट मला काय म्हणायचं, काय आलं का, अशी म्हणे रे मराठी, म्हणजे कॉस इनवर्स ऑफ sin²θ. आता साईन ला पुन्हा काय केलं, cos π/2 − 2θ असेल. म्हणजे असं खा किंवा असं खा, शेवटी पोटातच जाणार ते असेल. क्लिअर? शुअर? बर, चला आता जाऊया नेक्स्ट क्वेश्चन. येस, आता हा खतरनाक क्वेश्चन आहे, बरोबर. 35 मिनिटाचे वेळ, पण हा क्वेश्चन मार्च 2025 ला तुमच्या पेपर मध्ये गॅरंटीड येणार. आता तुम्हाला येणार का नाही माहित नाही, पण बोर्ड मध्ये येणार, बरोबर. कारण यावर्षी अशा टाईपचा क्वेश्चन आलेला नाहीये, त्यामुळं मी सांगतो हा क्वेश्चन येणार म्हणजे येणार. किती मार्क्स भेटेल? 3 मार्क्स भेटेल, येणारच. ओके, आता कसा सॉल्व्ह करायचा, आता विचार करा जरा. फक्त क्वेश्चन बघा, कॉस इनवर्स ऑफ f(x). f(x) काय इथं? ही जी आहे ना आपली दुनिया, ही वाली, हा f(x) आहे, बरोबर ना? म्हणजे तुम्ही छान पैकी वापरणार काय रे, कॉस इनवर्स ऑफ f(x) चा फॉर्म्युला काय असतो? आदिती असंच करणार, 1/√(1 − f(x)² · dV(f(x). तीन तासात एकच क्वेश्चन सॉल्व्ह करून येतात. मला काय म्हणायचं कळालं का, म्हणजे ज्यावेळी माझा f(x) असा मोठा भयानक असतो, तिथं आपल्याला काहीतरी डोकं वापरायचं, बरोबर. एकतर सबस्टिट्यूशन मेथड वापरायची, नाही तर कॉमन सेन्स वापरायचं. सबस्टिट्यूशन मेथड शिकवली आहे, आता कॉमन सेन्स सांग, बरोबर. सगळ्यांनी लक्ष द्या, हाऊ टू सॉल्व्ह दिस क्वेश्चन. ऑब्व्हियसली हे काय असते रे, वाय इज इट, बरोबर. अरे वायला बोलू झाला, मोठे लिहू, वाय इज इक्वल्स टू कॉस इनवर्स एक्स, बरोबर. करायचं सॉल्व्ह मग, श्रद्धा, डन. मार्च 2025, ओके. चला आन्सर काय करूया, कन्सिडर वाय इज इक्वल्स टू कॉस इनवर्स ऑफ काय दिली आपल्याला, 3 times cos x − 2 times sin of x / किती दिले ते, रूट मध्ये 13. त्यांनी काय सांगितले, या क्वेश्चनला डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स, म्हणजेच dy/dx फाइंड करा. सगळं बरोबर ना, नक्की ना? बर, आता मी कसं सॉल्व्ह करते बघा, तुम्हीच बघा, कॉमन सेन्स वापरायचा आहे. या केस मध्ये हा जो √13 आहे तो किती पार्ट मध्ये स्प्लिट होईल, 2 पार्ट मध्ये स्प्लिट होईल. जो पहिला पार्ट आहे तो या दोघांच्या खाली जाईल, कारण या दोघांच्या मध्ये मल्टिप्लिकेशन आहे, आणि दुसरा पार्ट जो आहे तो या दोघांच्या खाली जाईल, बरोबर. म्हणजे मी त्याला कसं लिहू शकतो बघा, देअरफोर वाय इज इक्वल्स टू कॉस इनवर्स ऑफ, पहिली टर्म काय मिळाली मला, 3/√13 × काय मिळालं मला, cos x, मायनस पुढची टर्म काय मिळाली मला, 2/√13 × sin of x, बरोबर आहे तुम्हाला का? ओके नाही? आता विचार करा, जस्ट शांत डोक्याने विचार करायचा फक्त. कॉस इनवर्स बरोबर आतमध्ये काय पाहिजे रे आपल्याला, कॉस पाहिजे किंवा साईन पाहिजे. जर पहिल्या स्टेप मध्ये कॉस आलं तर गुड, कारण जर साईन आलं तर पुन्हा 90 − θ करावं लागते, बरोबर ना? साईती मी काय म्हणतोय कळते ना,
मग जर मला कॉस इन्वर्स बरोबर आतमध्ये कॉस पाहिजे बरोबर, मग आता विचार करा कॉसचा असा कुठला फॉर्म्युला आहे का रे जिथे मध्ये मायनस साईन आहे. आठवायचा प्रयत्न करा कॉस ए प्लस बी चा फॉर्म्युला बरोबर, कुठला कॉस ए प्लस बी. जे नवीन मुले त्यांनी फॉर्म्युला नंबर 3 बघा, कॉस ए प्लस बी बरोबर. कॉस ए प्लस बी चा फॉर्म्युला काय असतो रे, तिथं तिथं चुकीचा लिहिला. कॉस ए प्लस बी काय फॉर्म्युला असतो, कॉस ए कॉस बी मायनस साईन ए साईन बी. मग जर मी या टर्मला कॉस ए अज्युम केलं बरोबर हो की नाही, या टर्मला जर मी कॉस ए अज्युम केलं तर काय होईल बघूया. कॉस ए इंटू कॉस बी मायनस साईन ए इंटू साईन बी बरोबर आहे का, दिसते का काही. मी काय केलं या टर्मला कॉस ए अज्युम केलं बरोबर, तर बी काय येतोय आपला एक्स येतो. कॉस ए म्हणजे ही टर्म घेतली मी, तर बघा कॉस ए इंटू कॉस बी बरोबर आहे का रे, मायनस साईन ए म्हणजे याला काय करतो मी साईन ए अज्युम करतो इंटू साईन बी म्हणजे जो बी अँगल आहे तो एक्स फिक्स आहे बरोबर आहे. मग जर मी याला कॉस ए अज्युम करत असेल बरोबर, तर हा अँगल साईन ए यायला पाहिजे. आपण डायरेक्ट अज्युम नाही करू शकत कारण इथं ए आहे ना, तर इथं पण ए आहे. म्हणजे काय मला असं म्हणायचंय, जस्ट इमॅजिन करा मला काय म्हणायचंय ते, मी एक्सप्लेन करतो व्यवस्थित काळजी करू नका. लक्षात घ्या मला असं म्हणायचंय की या ठिकाणी बी किती आपला एक्स, इथं पण किती आपला एक्स, म्हणजे आपलं ते तर कन्फर्म झालं की बी इज एक्स राईट. तर मी काय करतोय बघा, आता लेट लेट काय केलं आपण कॉस ए याला काय अजून केलं 3/√30 हे मी अझम्पशन केलं. मग जर कॉस ए चा आन्सर हे असेल तर साईन ए चा आन्सर हे 2/√13 यायला पाहिजे. आता कसं यायला पाहिजे आपण काय करूया, एक राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करून बघूया छान पैकी बरोबर. इथं 90° आला आणि इथं आपला अँगल आहे ए बरोबर. आता विचार करा कॉस चा फॉर्म्युला काय असतो ट्रिग्नॉमेट्री मध्ये, ऍडजसंट साईड अपॉन हायपोटेन्यूज, म्हणजे ही जी असणारी वरची ती असणारी ऍडजसंट साईड. बघा असं असतं ना ऍडजसंट साईड अपॉन हायपोटेन्यूज हाच फॉर्म्युला असतो ना आपला. सो व्हॉट इज माय ऍडजसंट साईड हिअर 3, ऍडजसंट म्हणजे अँगल ए च्या जवळची, आणि व्हॉट इज माय हायपोटेन्यूज √30 बरोबर हो की नाही. आता साईनचा फॉर्म्युला काय असतो रे, अपोजिट अपॉन हायपोटेन्यूज. मग हायपोटेन्यूज बघा बरं किती येते √30, जर याला मला साईन ए अज्युम करायचं असेल तर अपोजिट √30 येते, मग ही किती यायला पाहिजे रे 2 यायला पाहिजे. जर 2 आली तर आपण याला बिंदास साईन ए अज्युम करू शकतो. मग आता हे 2 येतंय का नाही मला चेक करायचंय बरोबर, येणारच आहे बरोबर. आता कसं इथं काय करावं लागेल मला, पायथागोरस थेरम फक्त एकदा चेक करून बघावं लागेल. व्हॉट इज माय पायथागोरस थेरम, फर्स्ट साइड स्क्वेअर प्लस सेकंड साइड स्क्वेअर इज इक्वल टू हायपोटेन्यूज स्क्वेअर बरोबर. हे पुन्हा एका ट्रायंगल छान पैकी ड्रॉ करतोय. इथं 90° आहे आपल्याकडं, इथं अँगल ए आहे, इथे किती होता आपल्याकडं 3, इथे किती होता √30, आणि याचा आन्सर किती यायला पाहिजे रे 2 यायला पाहिजे बरोबर. आता चेक करूया, सो दिस इज माय लेट सपोज फर्स्ट साइड स्क्वेअर प्लस याला आपण एक्स अज्युम करूया, सेकंड साइड स्क्वेअर इज इक्वल टू हायपोटेनियस स्क्वेअर म्हणजे किती आला रे 13, √30 चा स्क्वेअर किती झाला 13 झाला बरोबर ना हो की नाही करून बरोबर. इथं काय मिळालं मग, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू हा आला 13, हा 3² या साईडला पॉझिटिव्ह या साईडला नेगेटिव्ह झाला, 3चा स्क्वेअर किती असतो 9, म्हणजे एक्स स्क्वेअरचा आन्सर किती मिळालं रे 4, म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती मिळाली प्लस मायनस 2, मायनस 2 चालणार नाही म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती आली रे 2, म्हणजे व्हेरीफाय झालं, म्हणजे ही साईड 2 आहे बरोबर. जर ही साईड माझी 2 आली तर साईन ए चा फॉर्म्युला काय बसतो रे बघा, आता व्हॉट इज साईन ए, इट इज अपोजिट अपॉन हायपोटेन्यूज. मग आता मला सांगा की जर असं असेल बरोबर, तर याला आता मी साईन ए लिहू शकतो का, 100% लिहू शकतो. आता मी इथं लिहून टाकलं 2, देअरफोर लिहू का इथे मी साईन ए इज इक्वल टू किती आलेले 2/√30. हे आपण व्हेरीफाय केलं फक्त आपल्या आपल्या लेवल, कळतंय का नक्की बरोबर. मग आता मी याला कसं सॉल्व्ह करणार बघा बरं, हे प्रूफ करून टाकवायची गरज नाहीये, ते तुम्हाला यायला पाहिजे बरोबर. मग मी काय करू शकतो आता याला, हाउ विल आय राईट नाउ, देअरफोर y इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ, पहिल्या टर्मला काय आपण अजून केले कॉस ए इंटू कॉस बी मायनस पुढची टर्म काय झाली आपली साईन ए इंटू साईन बी, बी किती झाली आपला एक्स
बनला फॉर्म्युला. म्हणजे काय झालं बघा, वाय इज इक्वल्स टू कॉस इनवर्स ऑफ, आता कॉस ए कॉस बी मायनस साईन ए साईन बी, हा कोणाचा फॉर्म्युला असतो, कॉस ऑफ ए प्लस बी चा फॉर्म्युला असतो, बरोबर. आता बघा बरं छान पैकी कॉस इनवर्स आणि कॉस झालं कॅन्सल, म्हणजे काय मिळालं मला, वाय इज इक्वल्स टू ए प्लस एक्स, बरोबर. आता ए काय रे माझा अँगल, अँगल फिक्स आहे, कॉन्स्टंट आहे, मी काय करणार याला डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, सो डीवाय अपॉन डी एक्स इज इक्वल्स टू ए चा डेरिव्हेटिव्ह किती झाला झिरो, एक्स चा डेरिव्हेटिव्ह किती आला वन, याला मी बॉक्स करणार अँड दिस इज व्हॉट इज माय रिक्वायर्ड सोल्युशन. हे मला काय म्हणायचं कळालं का, मी पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो काय केलं, जस्ट इमॅजिन करायचा प्रयत्न करा. आता समजा इथं प्लस असतं, समजा प्लस असत तर मी इथं कुठला फॉर्म्युला वापरला असतं, कॉस ए मायनस बी चा वापरला असत, झेपते का नक्की, जर हे लक्षात आलं असेल तर प्रॉब्लेम कळाला, हे लक्षात आलं असेल तर. अशा टाईपचे अजून एक्झाम्पल्स आपण उद्या सॉल्व्ह करूया, पण आजच्या पुढे हे एक्झाम्पल कळालं का नक्की शुअर. कधी कधी असं पण होईल, कधी कधी साईन ए प्लस बी चा फॉर्म्युला जनरेट होईल इथं, किंवा इथे या केसमध्ये साईन ए मायनस बी चा फॉर्म्युला जनरेट होईल. पहिल्या टाईपला साईन ए, साईन ए मायनस बी चा फॉर्म्युला काय असतो, साईन ए इंटू कॉस बी मायनस कॉस ए इंटू साईन बी, मला काय मिळायचं कळालं का, म्हणजे आपण पहिल्या टर्मला जर आपण काय केलं साईन ए अज्यूम केलं तर पुढची टर्म काय येणार आहे तुमची, काय येणार आहे, कॉस ए येणार आहे, साईन ए इंटू कॉस बी मायनस कॉस ए इंटू साईन बी. तुम्ही साईन ए मायनस बी पण वापरू शकता, पण त्यांनी काय होईल माहिती का, कॉस इनवर्स बरोबर आतमध्ये साईन ए मायनस बी, मग त्या साईनला पुन्हा तुम्हाला कॉस मध्ये कन्वर्ट करावं लागेल. म्हणून मी काय केलं, कॉस इनव्हर्सचा आतमध्ये डायरेक्ट कॉसचा फॉर्म्युला लावून टाकला, कळालं का नक्की शुअर. मी आता सांगतोय काय माहिती का, मी या जुन्या मुलांना माहिती आहे हे व्हिडिओ ज्याने तुम्ही बघता ना, मी खरं सांगतो बिलीव्ह मी, तुम्ही नंतर मला थँक्यू म्हणाल. ज्यावेळी मी माझे काही व्हिडिओज बघत असतो, ज्यावेळी माझा स्वतःचा अभ्यास कुठल्या एक्स वाय झेड गोष्टीचा चालू आहे बरोबर, त्यावेळी मी ज्यावेळी ते व्हिडिओ बघत असतो ना, पहिल्यांदा बघितल्या समजत नाही, दुसऱ्यांदा बघितल्या थोडस काहीतरी कळतं की हा ही मराठीत बोलते ओके नाही, तिसऱ्यांदा तोच व्हिडिओ बघितल्यास कळतं की हा यार काहीतरी होते, चौथ्यांदा ज्यावेळी ते आपण व्हिडिओ बघतो ना त्यावेळी प्रॉपर अंडरस्टँडिंगला सुरुवात होते, आणि ज्यावेळी पाचव्यांदा तुम्ही व्हिडिओ बघाल ना त्यावेळी तुम्हाला माझा प्रत्येक शब्द शब्द कळेल की मी काय बोलतोय, हे कधी ज्यावेळी तुम्ही कंटिन्युअसली ते व्हिडिओ बघत असाल. माझं काय म्हणणे कळालं का, मी तेच सांगतो की चॅनल असं दोन तीन दिवसात मॉनिटाईज नाही होणार, ह्याचा फायदा तुम्हाला घेता आला पाहिजे. तुम्ही दुसरे व्हिडिओ आहेत ना युट्यूब चॅनल भरपूर आहेत मॅच शिकवणारे बरोबर का नाही, पण मला एकच म्हणायचं जे आपल्या क्लासरूम मध्ये डिस्कस होतंय ना प्रत्येक गोष्ट, उद्या ज्यावेळी तुम्ही डिसेंबर महिन्यात जाल December 2024 आणि ज्यावेळी तुमची कॉलेजमध्ये डेरिव्हेटिव्ह टेस्ट येईल ना, त्यावेळी ज्यावेळी नोटबुक मधून अभ्यास कराल ना, त्यावेळी तुम्हाला कळेल की एक्झॅक्टली हे एक्झाम्पल कुठल्या दिवशी शिकवले, नोटबुक मध्ये दिले लगेच तुम्हाला तिथे दिसणार, हे तुम्हाला उपयोगाला येणार बरोबर का नाही. आणि ज्यावेळी तुम्ही आता काल घरी गेला तुम्ही युट्यूबचा व्हिडिओ बघून सोडवला, 16 तारखेच्या पुढे लिहून ठेवायचा Session 16, म्हणजे तो व्हिडिओ Session 16 थंबनेल मध्ये बघायचा, लगेच Section 16 मध्ये तुम्हाला सापडून जाणार. 17 तारखे आजचा Session 17 आहे, समजा हे एक्झाम्पल तुम्हाला आणि हे याला बोर्ड मध्ये मी तुम्हाला सांगतो जे अशा टाईपचे एक्झाम्पल आहे तुम्हाला लगेच आठवलं पाहिजे, आपल्या नोटबुक मध्ये लिहिले आपण हा एक्झाम्पल Session 17 मध्ये, आता स्वज्ञामध्ये 2 तास गेले झाला अभ्यास, असं नको व्हायला. हेडिंग लिहायची 16 तारीख Session 16, 17 तारीख Session 17, हे कोइन्सिडेंटली झालं नेमकं, 16 Session 16 आला, 17 Session 17 आला, पण ते लिहायचं वरती तुम्हाला लक्षात येईल, तुम्हाला तुमचं काम सोपं होईल, डन ठीक आहे चालत. हा क्वेश्चन यावर्षी बोर्ड मध्ये यायची भरपूर प्रोबॅबिलिटी आहे. जाऊयात आता लास्ट क्वेश्चन, एकदम सिम्पल क्वेश्चन बघा बरं काय दिसतंय का, डायरेक्ट कुठला फॉर्म्युला आहे का, कॉस 2θ चार फॉर्म्युले बरोबर ना, राज कोणते कोणते फॉर्म्युले सांगू शकतील कॉस 2θ, टू कॉस स्क्वेअर थीटा मायनस वन, तिसरा फॉर्म्युला आहे 1 - 2 sin² θ, झालं ना डायरेक्ट. बघा बरं जे नवीन मुलं आहेत त्यांनी फॉर्म्युला नंबर 11 त्यातला तिसरा फॉर्म्युला बघा, कॉस 2θ काय फॉर्म्युला आहे, 1 - 2 sin² θ, काय दिसते 1 - 2 sin² θ, मग कॉस इनवर्स ऑफ एफ ऑफ एक्स कशाला ट्रीट करायचे, तिथं मी म्हणलं ना काल पण बोललो मी
थेरॉटिकल नॉलेज आणि प्रॅक्टिकल नॉलेज मध्ये फरक आहे. सगळे फॉर्म्युले पाठेल आणि इथं कॉस इनवर्स एफ ऑफ एक्स चा फॉर्म्युला वापरते, उपयोग नाहीये. कळते मला काय म्हणायचंय? मला याला कसं सॉल्व्ह करणार? बरोबर काय करणार? कन्सिडर वाय इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 1 मायनस 2 टाइम्स साइन स्क्वेअर एक्स. बरोबर येईपर्यंत राज, बरोबर आहे का नाही? देअरफोर वाय इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ, डायरेक्टली लिहू करा, कुणाचा फॉर्म्युला आहे? कॉस ऑफ 2 थीटाचा फॉर्म्युला आहे. कॉस 2 थीटाचा तिसरा फॉर्म्युला आहे हा. कॉस इनवर्स कॉस डायरेक्ट कॅन्सल. काय मिळालं मला? वाय इज इक्वल टू 2x. बरोबर, करूया डिफरन्शिएट. देअरफोर डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. बरोबर, म्हणजे काय मिळालं मला सांगा? dy अपॉन dx इज इक्वल टू, तो 2 तर कॉन्स्टंट आहे घरात राहिला आणि x चा डेरिव्हेटिव्ह किती आला रे? 1. म्हणजे मला फायनल आन्सर काय मिळालं? dy अपॉन dx इज इक्वल टू 2. याला छान पैकी बॉक्स करणार अँड दिस इज व्हॉट इज माय रिक्वायर्ड सोल्युशन. हे सर्वांना कळालं नक्की? हा क्वेश्चनचा वेटेज किती मार्क्स असेल? 1 मार्क. अजिबात जास्त एक्सपेक्ट करायला नाही. थँक्यू. 1 मार्क. पण मला सांगा, हे सुद्धा बऱ्याच जणांना आलं नसणार, तुम्ही त्या कॅटेगरीत जाऊ नका. बरोबर, मी काय करतो आज, मी पुन्हा सांगतोय, जे नवीन विद्यार्थी आले त्यांना मी हात जोडून विनंती करतो, काय करा, हे सर्व फॉर्म्युले जे इथे लावलेत ना, लवकरात लवकर लर्न करा. आम्ही काय केलं होतं, आम्ही क्लासरूममध्ये म्हणत होतो, पण आम्ही काय केलं होतं, आम्ही मोबाईलच्या रेकॉर्डर ऑन करायचा, समोर फॉर्म्युला नोटबुक ठेवायची आणि फॉर्म्युले वाचायचे. केलं बऱ्याच जणांनी, केलं सिन्सिअरली केलं, नाही असं नाही, हो की नाही हर्षल? हो की नाही? हो ना, मी केलं म्हणतोय ना. मग ओके, त्यांनी काय केलं, समोर फॉर्म्युला नोटबुक ठेवली, फॉर्म्युले वाचले, रेकॉर्ड झाले. रेकॉर्ड झाल्यानंतर त्यांना झोप येत नसायची, मुलांना झोप येत नव्हती, पण ज्याही ते फॉर्म्युले स्वतःच्या आवाजात ऐकायला लागले ना, त्यांना जास्त झोप यायला लागली. पण त्याचा फायदा हा झाला की त्यांचे फॉर्म्युले लर्न झाले, कारण रात्री झोपताना 5 मिनिटं काढून हेडफोन टाकायचे, फॉर्म्युले ऐकायचे. आणि ही ट्रिक सगळ्यात बेस्ट कुणाला माहितीये? जे लांब कॉलेजला जातात. पीएमटी मध्ये फालतू हनी सिंगचे गाणे ऐकण्यापेक्षा स्वतःलाच रॅपर बनवायचे छानपैकी. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स इज इक्वल टू कॉस एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स इज इक्वल टू मायनस साइन एक्स, असं ज्यावेळी तुम्ही म्हणत जाल, बॅकग्राऊंड मध्ये म्युझिक मी टाकून देईल तुम्हाला. कशाला काय? हे फॉर्म्युले पीएमटी मध्ये हेडफोन टाकून ऐकायचे, मग बघा कसे फॉर्म्युले लर्न होतात. महिन्याभरात एक्सपर्ट तुम्ही मॅथमॅटिक्स मध्ये. मला चॅलेंज डायरेक्ट, मग हो की नाही चेतक? संस्कृती पण मागाशी म्हणजे सरांचं चुकलं. हे कधी? ज्यावेळी तुम्हाला त्याच्यावरती कमांड येतो त्यावेळी. कळालं नक्की? शुअर? डन.